नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टतर्फे एकशे एकतीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सव मंडपात श्रींची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रींसोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं देखील दर्शन होणार आहे पुढील वर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणारे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा आणि पूजन कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झालं गेली अनेक वर्ष विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरता ट्रस्ट प्रयत्नशील आहे यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील श्री गणेश आणि प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंच असणारे लाकूड बॅटम प्लायवूड आदी साहित्य वापरून त्यानंतर रंगकाम करण्यात येणारे तसंच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसवण्यात येणार आहेत प्रतिकृतीमध्ये चोवीस खांब आणि चोवीस कमानी उभारण्यात येणार आहेत मंदिराचं मुख्य घुमट शंभर फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे एकशे आठ फूट उंच मंदिर असेल याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव अकरा कळस असणार आहेत मुख्य सभागृहात श्री गणरायाचं मखर सोनेरी रंगांच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत मंदिर परिसर आणि मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र आणि लेखन स्वरूपात मांडण्यात येणार आहे बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे तिथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल हे देखील यंदाचं आकर्षण असणार आहे याशिवाय भगवान श्रीराम प्रवेशद्वारावर श्री, प्रवेश श्री हनुमंत आणि वानर सेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत की तिथे जागेवरती आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे ती जागा पाहून त्या जागेनुसार हे मंदिर आपण तिथे उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत अठ्ठावीस खांबावरती उभं असणारे मंदिर किमान किमान शंभर फुटाची शंभर फुटाची उंची निश्चित गाठेल एकशे एक पण नव्याण्णव नाही झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्यानंतर या मंदिरामध्ये जेवढे जेवढे काही डिटेल्समध्ये जात आहे जेवढं काही आपल्या डिटेल्समध्ये करतायत आपल्या भोमतापासून घेऊन गणरायाच्या ज्या मखराची सजावट असेल त्यापर्यंत त्या सर्वावरती खास अगदी लक्ष ठेवून हे काम करण्यात येईल त्याच्या व्यतिरिक्त बाहेर आपली जी सजावट असते जो आपला पूर्ण जाण्या येण्याचा जो मार्ग आहे मार्गिका आहे जी मंदिरासमोरून पुढे येते त्या मार्गिकेच्या दोघ बाजूला पूर्ण रामायणाचा एकंदरीत जो आढावा आहे तो घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल सजावट विभागात शंभर कारागीर दिवस रात्र सलग पंच्याहत्तर दिवस कार्यरत राहणार आहेत मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रींचं दर्शन घेणं शक्य होणार आहे कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचं काम विद्युत रोषणाईचं काम वाईकर बंधू मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पहा चोवीस तास मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा अगर अगर यह मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा यह यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा